राज्य में अतिवृष्टि के कारण खड़ी फसलों का भारी मात्रा में नुकसान हुआ है, जिससे किसान काफी मात्रा में परेशान है, जिसके चलते इस संकट की घड़ी में राज्य सरकार किसानों को सहायता का हाथ दे, ऐसी मांग पूर्व मंत्री अनिल देशमुख ने की है। साथ ही साथ नुकसानग्रस्त इलाकों में जल्द से जल्द सर्वेक्षण कर संबंधित क्षेत्र में बीज खाद आदि कृषि आवश्यकताओं को पूर्ण कर प्रशासन को क्रियान्वित करने की मांग भी इस वक्त अनिल देशमुख ने की। उन्होंने भाजपा पर अल्फाजबाजी प्रहार करते हुए कहा कि राज्य में काफी गंभीर मुद्दे होते हुए भी भाजपा सिर्फ विधायक तोड़कर सरकार बनाने में जुटी हुई है। अतिशय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेक भागामध्ये आता ती दुर्घटना झाली ते आपल्याला कल्पना आहे की किती मोठ्या प्रमाणात तिथे जीवितहानी झाली, पण त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अतिवृष्टी अनेक जिल्ह्यामध्ये झालेली आहे, मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालेलं आहे। त्याच्यामुळे शासनाने ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या तालुक्यामध्ये पिकाचं नुकसान झालं आहे अतिवृष्टीमुळे त्या तालुक्यामध्ये लवकरात लवकर राज्यांनी सर्वेक्षण केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला पाहिजे। काही काही जिल्ह्यात तर दुबारा काय तिबारा पेरणी करायची आवश्यकता आलेली आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये बी बियाणे परत व्यवस्थित मिळायला पाहिजे। मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्याचा प्रश्न आहे आणि जे कोणी बोगस बियाण्याच्या बाबतीत जे कोणी यामध्ये सापडतात त्यांच्यावरसुद्धा शासनाने कडक कारवाई केली पाहिजे। रासायनिक खताच्या बाबतीतसुद्धा अनेक ठिकाणाहून तक्रारी आहेत की रासायनिक खतंसुद्धा ज्या पद्धतीनं रासायनिक खताचे भाव वाढलेत त्याच्याबद्दलसुद्धा अनेक मोठ्या प्रमाणात नाराजी आहे आणि काही खतं युरियासारखी खतं उपलब्ध नाहीत तीसुद्धा खतं उपलब्ध करून दिली पाहिजे। कर्ज वाटपाच्या बाबतीतसुद्धा अनेक ठिकाणी आता विधानमंडळ पाहतो अनेक आमदारांनी तक्रारी कर्ज ज्या पद्धतीनं मिळायला पाहिजे बँकेकडनं डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक आहे की बाकी ज्या कोणत्या नॅशनलाइज बँक आहे नॅशनलाइज बँक तर याच्याकडे टोटल दुर्लक्ष करतं। त्याच्यामुळे नॅशनलाइज बँक असो की कोऑपरेटिव्ह बँक असो याच्या माध्यमातून लवकरात लवकर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कर्जाचं वाटपसुद्धा झालं पाहिजे, त्यांना हेलपाटे मारायचं काम नाही पडलं पाहिजे। या दृष्टीनं प्रशासन कामाला लागलं पाहिजे, पण ह्या सर्व गोष्टी सोडून गेल्या एक वर्षापासून आपण पाहतो या सर्व जे काही अनेक अडचणी शेतकऱ्यांच्या समोर आहे जनरल लोकांच्या समोर आहे युवकांच्या समोर आहे महिलांच्या समोर आहे महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न आहे असे अनेक जे प्रश्न आहेत ते बाजूला ठेवून गेल्या एक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं फक्त फोडाफोडीचं राजकारण चालू आहे।